to जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओचा डेमो तुम्ही पाहिलाच असेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला लाईट मोशन टॉपिक व्हिडिओ एडिटिंगवर आहे तर खूपच दिवस झाले होते मित्रांनो की आजचं लाईट मोशनवर आपण कोणताही व्हिडिओ बनवला नव्हता तर आजचा आपला व्हिडिओ लाईट मोशनवर आहे मित्रांनो तो काही सर्व मटेरियल त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि जर चॅनल जर नवीन आला असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा बिलायकोनला अल्पस सेट करून ठेवा कारण की आपल्या दरवढीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तो तर काही वेळ निघाला होता आपण व्हिडिओ चालू करू मित्रांनो लाईट मोशन आपलं ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो आपलं बिटमार्कला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि शेक इफेक्टलाही त्यानंतर तुम्हाला आज काही ओपन होईल yeah. बिटमार्कमध्ये ओपन झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे ओवल इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही विवो ऑलमधून जाऊन ओवल इफेक्ट ॲड करून घेतो आहे तुम्हाला सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हा ओल इफेक्ट कसा बनवायचा मित्रांनो तर कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं मी मित्रांनो हा असा ओली इफेक्ट कसा बनवायचा आहे तर लवकर आपल्याला व्हिडिओ वडी बघून घ्या तर त्यानंतर मी आपल्याला ओली इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये पिक्स म्हणजे पिक ॲड करायचे आहेत तर सर्व इमेजेस मी ॲड करणार आहे त्यामध्ये तर एक एक कुरकरू मी सर्व इमेजेस ॲड करून घेतो तो, तो थोडासा काय भारी फोटो ॲड करून घेतो फर्स्टला तर हाच काही बेटर पिक आहे तर तो ॲड करून घेतो आहे तर त्यानंतर मी सर्व यामध्ये सर्व इमेजेस यामध्ये एक एक करू ॲड करून घेत आहे तर थोडासा व्हिडिओ स्किप करतो सर्व इमेजेस ॲड करून घेतो मित्रांनो एक एक करून सर्व इमेजेस मी ॲड करून घेतलेले आहेत तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये सर्व इमेजेस ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक पिन जे ॲड करून घ्यावं लागेल तर आज काय पेन जे आहे मित्रांनो तुम्हाला आज काय पेन जे त्यामध्ये व्यवस्थितपणे सेट करावं लागेल ते व्यवस्थितपणे असं मी सेट करत आहे मित्रांनो पी एन जीला व्यवस्थितपणे तुला लावून घ्या आणि थोडंसं आपल्या ओली इफेक्टला व्यवस्थितपणे लावून घ्या कारण की तिकडे थोडं साईटला ग्रीन स्क्रीन दिस थोडंसं काही इफेक्टपणे दिसत आहे त्यानंतर थोडंसं व्यवस्थितपणे लावून घ्या त्यानंतर यामध्ये आता प्लेअर आपल्याला पूर्णपणे फर्स्ट बीटपर्यंत सरकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्याला शेक इफेक्ट लावावं लागेल शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्या किपिकेशन शेक इफेक्टमध्ये यावं व त्यानंतर थोडंसं बॅकग्राऊंड नॉईस देत आहे मित्रांनो तो थोडंसं आजच्या दिवसच ॲड करावा कारण की आपण थोडंसं आज उशिरा व्हिडिओ येत आहे त्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये यायचं बिटमार्कमध्ये आल्या क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या इमेजला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इफेक्टला इफेक्ट दाबल्यानंतर क्लिक थ्रीड ऑटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दाखवतो नाही थोडंसं लॅग मारणार मित्रांनो लॅग मारण्यापे तुम्हाला लास्टल व्हिडिओ प्ले करून दाखवतो त्यानंतर आपल्याला जे बार्क स्मॉल इमेज दिसत असेल मित्रांनो तुम्हाला स्मॉल्स बिट्स तुम्हाला थोडंसं खाली होऊन दाखवतो खाली घेऊन जर श्लेअर तर मी हे बघा स्मॉल इमेजेस दिसत असतील मित्रांनो तुम्हाला तर खूप सारे पुढेही आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा असे काही स्मॉल इमेजेस आहेत आणि तर मी सर्व यांना इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला केपिकेशन शेक इफेक्ट ते यामध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा हा शेक इफेक्ट दिसत असेल मित्रांनो तीन नंबरचा असं काही आहे तर दोन नंबरचा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला थ्री डॉटर क्लिक करून कॉफी पेट करून घ्यायचं आहे कॉफी पेट केल्यानंतर आपल्याला बिटमार्कमध्ये यायचं आहे आपल्या बिटमार्कमध्ये आल्यानंतर थोडं बिट मार्कला मी क्लिक केलं आणि ओपन झाल्यानंतर बिट फर्स्ट बिटपर्यंत यायचं आहे बिस्टपर्यंत आल्यानंतर मग असं काही बघा फर्स्ट इमेज दिसत असेल मित्रांनो तुम्हाला थोडंसं लेअर आपल्याला खाली करून घ्यायचं खाली होऊन जायचं आपल्याला त्यांना फर्स्ट इमेजला आपल्याला हवाला इफेक्ट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मी सर्व इमेजसला हा पेस्ट करून देतो आहे बारीक बारीक तर ओढं पुढे सांगतो इथेही तुम्हाला लावणं आहे बघा त्यानंतर तुम्हाला असं मोठे इमेजीस दिसेल त्यांना अलग इफेक्ट लावू नये तर तुम्हाला वीस सेकंडलाही इफेक्ट लावू नये टायमिंग सांगतो मित्रांनो मी तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सत्तावीस पॉईंट तिथेही तुम्हाला वाला इफेक्ट ला लावू नये त्यानंतर इथपर्यंत झालेला हा इफेक्टचं टायमिंग मी तुम्हाला सांगितलं तिथे व्यवस्थितपणे लावून घ्या त्यानंतर मित्रांनो आणि तुम्हाला बारीक इमेजेस दिसत असेल बाकीच्या तिथेही तुम्हाला सर्व इकडे लावून घेणे सर्व इमेजेसला तुम्हाला वाला इफेक्ट लावून घेणे मित्रांनो त्यानंतर आपल्याला मोठी लेअर दिसत असेल मित्रांनो पिकची त्यानंतर आपल्याला त्याला शेक इफेक्टमधनं जाऊन एक इफेक्ट कॉपी करून तिथे पेस्ट करावं लागणार आहे तर के शेक इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे शेक इफेक्टची लेअर तर थर्ड इफेक्ट आहे तो बघा थर्ड इफेक्ट म सिलेक्ट करून घ्यायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्या बिटमार्कला सिलेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इमेजपर्यंत जायचं आहे इमेज इमेज जिथे तिथे जायचं आपल्याला इमेजपर्यंत आपण लवकर जाऊ इमेजपर्यंत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडंसं लेअर खाली सरकून घ्यायचं आहे इमेजपर्यंत इमेज लेअर दिसत असेल त्याला सेल सिलेक्ट करून तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन इफेक्टला पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बाकीच्याही बिग इमेज दिसत असतील मित्रांनो शेजारी त्याच्या तर बघा आज काही दाखवतो मी तुम्हाला तर बाकीच्या अशा इमेज आहेत मित्रांनो त्यांनाही तुम्हाला हवाला इफेक्ट पेस्ट करावं लागणार आहे मित्रांनो तो नॉईज वाईज देत असेल मित्रांनो तर आजचे दिवस ॲडजस्ट करा उद्यापासून आपला नॉईज व्हिडिओ वाईज येणार नाही मित्रांनो तर त्यानंतर आता बघा तुम्ही टेलिग्रामवर चॅनलवरती आपल्या जॉईन व्हा कारण की आपण त्यावरती न्यू ट्युटोरियल आणत असतो सांगत असतो की पुढं उद्या कोणता व्हिडिओ येणार आहे आपला ते त्याच्यावरती आपण चर्चा करत असतो ते टेलिग्रामवरती सर्व व्हिडिओचीन मटेरियलही मी त्यावर देत असतो तर त्यावरती टेलिग्रामवरती लवकर जाऊन आपल्या जॉईन व्हा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा जरासा आणि वाच टाईम पूर्ण करा व्हिडिओ पूर्ण बघत जा तर त्यानंतर आपल्याला इफेक्ट लावणं होतच आहे मित्रांनो ते लास्ट इमेज आहे झाल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगची इमेज स्टार्टिंगला मित्रांनो झाल्यानंतर आपले सर्व इमेजला इफेक्ट लावणं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक ब्लॅक शाडो पेन जे ॲड करून घ्यायचा आहे तो तो असं मी बघतो व्यवस्थितपणे असं काही ब्लॅक शॅडो पेन जे मिळेल त्यानंतर त्याला ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला जो ॲड केला येतो तो थोडासा ॲड करून आपल्या फर्स्ट बीटवर येऊया आपण आपल्या फर्स्ट बिटवर आल्यानंतर थोडंसं लिअर फर्स्ट बिटवर येऊ आपण मित्रांनो व्यवस्थितपणे लावून घ्या पहिले लावून घेतल्यानंतर आपल्या फर्स्ट बीटवर येऊ आपण तो फर्स्ट बीटवर असं आलो आहे तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायची आहे ती इमेज तो कट ला तर कट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता सर्वात लास्टला लेअर सरकवून घ्यायची आहे तर लेअर त्यानंतर मी सर्वात पण लास्टला जातोय आणि लेअरला क्लिक करून पूर्णपणे लास्टला सरकवून घेतोय सरकवल्यानंतर मित्रांनो आता थोडीशी त्यामध्ये आपल्याला एक पेन जे ॲड करावं लागणार आहे मित्रांनो कृष्नावाचं पेन जी तुम्हाला मिळेल मित्रांनो आपल्या ऑल मार्केटमध्ये तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या लवकर डाउनलोड केल्यानंतर तो तुम्हाला कृष्णावाचं एन जी इथे ॲड करायचं आहे तर फर्स्ट बेटर व्यवस्थित जर असं वरती घेऊया जर असं बेटर लुक येईल आल्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये आता कृष्ण नावाचं एन जी ॲड करून घ्यावं लागाल कृष्ण नावाचा पेन जे ॲड केल्यानंतर आपल्याला इफेक्टमध्ये जावं ॲड इफेक्ट करावं लागेल लागल्यानंतर आपल्याला क्रोमाके नावाचं इफेक्ट तुम्हाला समोरच दिसेल डायरेक्टली स्टार्टला इफेक्ट इफेक्टमध्ये आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्याचा क्ले के कलर बदलावा लागेल ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे केल्यानंतर आपल्याला फेडला कट करून व्यवस्थितपणे तिथे खाली लावून घ्यायचे आहे ब्लॅक शॅडो पेन जी ते आहे तिथे व्यवस्थितपणे तिथे लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची लेअर आपल्याला पूर्णपणे लास्टला सरकवून घ्यायची आहे त्याची लेअर लास्टरपणे सरकवून घेतल्यानंतर मी तुम्हाला आपला व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला डेमो दाखवतो तु നേക്സ്റ്റ് വീഡിയോമന്ത്